नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावीला असाल तर तुमच्या सर्वांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण तुम्हाला असं वाटत असेल की इंग्रजी विषय माझ्यासाठी खूप अवघड आहे इंग्रजीचा अभ्यास मी कसा करू तर मित्रांनो इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी जबरदस्त नोट्स तुमच्यासाठी आलेले आहेत या नोट्स मित्रांनो जर तुम्ही बघितल्या तर त्या नोट्सचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच इंग्रजीमध्ये नव्वदच्या पुढे मार्क पडू शकतात तर या नोट्स मित्रांनो आपण डिटेल्समध्ये बघूयात मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करून दाखवतो स्क्रीनवरती तुम्हाला आता नोट्स दिसतील मित्रांनो बघा ह्या नोट्स आपण बघूयात नेमक्या माझ्याकडे कुठल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो या नोट्स ज्या आहेत ना मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत मी काढलेल्या स्वतः नोट्स काढल्यात बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील या नोट्स याच्यामध्ये बघा इथं लँग्वेज स्टडी आहे दहा मार्क आपल्या हातामध्ये आहेत सर्व सर्व प्रकार सर्व नोट्स आहेत मित्रांनो सगळ्यांवर सगळ्या टॉपिकवरती डिटेल्समध्ये या नोट्समध्ये चर्चा केलेली आहे बघा तुम्हाला एकदम जबरदस्त साध्या सोप्या भाषेमध्ये या नोट्सच्या पीडीएफ तुम्हाला मिळतील आता ह्या नोट्सच्या पीडीएफ नेमक्या कुठून डाउनलोड करायच्या कशा डाऊनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्व मुद्द्यांवरती जवळपास पंचावन्न पानांची ही पीडीएफ आहे आता ही डी पी डी एफ नेमकी डाउनलोड कशी करायची हा प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल तर मित्रांनो ते सुद्धा सांगतो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जाऊन ही पीडीएफ डाउनलोड करता येईल आणि ही पीडीएफ मित्रांनो डाऊनलोड डाउनलोड करा आणि फ्री आहे एकदम डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे अभ्यास करा एकदम सर्व प्रश्नांची उत्तरं डिटेल्समध्ये दिलेत ज्या प्रकारे अपेक्षित असतं अपेक्षित सारखीच ही पीडीएफ बनवलेली आहे प्रत्येक प्रकारचे दोन दोन प्रश्न यामध्ये लँग्वेज स्टडी आहे पॅसेज आहे ऍप्रिशिएशन ऑफ द पोयम आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचा रायटिंग स्किलचा भाग आहे लेटर आहे एक्सपांड द थीम आहे ट्रान्सलेशन आहे सगळा भाग या नोट्समध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय फक्त ग्रामर सोडलं की बाकी सगळा भाग आहे आता या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं तुम्ही गुगलवरती यायचं आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करायचं गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आणि नंतर इथं बघा एक वेबसाईट येईल आपली क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीची इथं एक वेबसाईट दिसते या वेबसाईटवरती इथं आपण वर्क क्लिक करू ओके वर्क क्लिक केल्यानंतर जर तुम्ही मोबाईलमध्ये जर ही वेबसाईट बघितली असेल तर तुम्हाला अशा प्रकारे दिसल बघा बघा मोबाईलमध्ये असा एवढाच भाग दिसेल आणि इथं मेनूवरती क्लिक करायचं मेनूवर क्लिक केलं की के बघा जुन्या प्रश्नपत्रिका आय एम पी नोट्स ऑनलाईन टेस्ट होम अबाउट प्रावेस प्रायवेसी अँड पॅलेसी पॉलिसी दिसते कम्पेटर कम्पेटर तर तुम्हाला आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका पण पाहिजे असेल तर जाऊ शकता इथे पण आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही कम्प्युटर असाल तर कम्प्युटरवर ओपन केली साईट तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील तर आय एम पी नोट्सवर जर मी क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर थोडंसं आपल्याला वेट करावं लागेल इथं जरा माझा इंटरनेट थोडासा स्लो आहे यानंतर इथं खाली असं यायचं आहे आणि खाली स्क्रोल करत आलो की गणित भागेतच्या पण नोट्स आहेत आणि इंग्लिशच्या पण नोट्स आहेत तुम्ही इंग्लिशवर क्लिक केलं की डायरेक्ट तुमच्या समोर अशा प्रकारे ही पीडीएफ येईल आणि नंतर मग ही पीडीएफ तुम्ही इथं डाउनलोडचं बटन असतं त्यावर क्लिक करून ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता है, ओके तर मित्रांनो आत्ताच्या आत्ता तुम्ही गुगलवरती जा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि ही जी नोट्स आहेत या डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला गणित भाग एकच्या पण नोट्स या ठिकाणी इथं दिसतील बघा गणित भाग एकच्या सुद्धा आहेत सगळ्या प्रकरणांच्या नोट्स गणित भागवर एक वर जर क्लिक केलं तर तुम्हाला प्रकरण नोट्स मिळतील कारण जास्त डिटेलमध्ये आहेत बघा अशा प्रकारे प्रकरण तर सगळ्या प्रकारच्या नोट्स मित्रांनो सध्या गणित आणि इंग्लिशच्या नोट्स आहेत इतर विषयांच्या नोट्स मी लवकरच इथं अपडेट करेल ओके सध्या एवढ्या ज्या नोट्स तुम्हाला दिसतात त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ओके मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असेल आणि ह्या नोट्स आवडल्या असतील तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असतील बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना